गुड मॉर्निंग चिल्ड्रन, टुडे वी आर गोइंग टू सी स्टैंडर्ड 4th ईवीएस 9th चैप्टर एयर। मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं ऑक्सिजन गॅस म्हणजे काय। तर ऑक्सिजन गॅस म्हणजे काय, ॲटमॉस्फिअरमधला असणारा असा घटक की जो ज्वलनासाठी मदत करतो। आता या ऑक्सिजन गॅसचा यूजेस आपण पाहिला, एक ज्वलन आणि दुसरा म्हणजे काय तर रेस्पिरेशनसाठी। ओके, आता कार्बन डायऑक्साईड पण पाहिलं आपण, सोडा वॉटरची बॉटल फोडली की त्यातून पटकन बाहेर येणारा गॅस असतो तो कार्बन डायऑक्साईड। त्याचा आणखीन एक यूज काय पाहिला, तर वनस्पती जे अन्न बनवतात ते कुणाकुणाच्या मदतीनं, तर हवा लागते, पाणी लागतं, सूर्यप्रकाश लागतो त्यांना, आणि त्याचबरोबर हवेतील असणारा कार्बन डायऑक्साईडसुद्धा लागतो। कार्बन डायऑक्साईड ऑक्सिजनचे यूज बघितले। आता नेक्स्ट पार्ट आहे, यू हॅव सीन दॅट when you place ice in a glass and it becomes very cold, droplets of water settle on its outside। ज्यावेळी आपण आईस बर्फाचा तुकडा ग्लासमध्ये ठेवतो त्यावेळी काय होतं, तर तो ग्लास थंड होतो आणि त्याच्या बाहेरच्या बाजूला काय होतात, पाण्याचे ड्रॉपलेट्स दिसतात। याचा अर्थ काय, वॉटर टू इज प्रेझेंट इन एअर इन द फॉर्म ऑफ गॅस। पाणीसुद्धा हवेमध्ये गॅसच्या स्वरूपामध्ये प्रेझेंट असतं। हाउएवर द लार्जेस्ट पार्ट ऑफ एअर इज मेड अप ऑफ स्टील अनदर काइंड ऑफ गॅस। याच्या पलीकडं आणखीन एक गॅस आहे जो जास्त प्रमाणामध्ये आढळतो, तो म्हणजे दिस इज नायट्रोजन गॅस। दस देअर आर सेवरल गॅसेस प्रेझेंट इन द एअर। याचा अर्थ भरपूर प्रकारचे गॅसेस आपल्या हवेमध्ये आहेत। इन अदर वर्ड्स, एअर इज अ मिक्सचर ऑफ सेवरल गॅसेस। दुसराच अर्थ काय, तर हवा हे गॅसेसचं मिक्सचर आहे, मिश्रण आहे। नाव इफ वी ड्रॉ सर्कल टू रिप्रेझेंट एअर, देन द क्वांटिटी ऑफ इच गॅस इन द मिक्सचर विल बी ॲज शोन अलॉंग साईड। जर आपण याचा एक पिक्चर काढलं गॅसेसची क्वांटिटी रिप्रेझेंट करण्यासाठी, तर ते पिक्चर असं येईल, हा जो जास्त पार्ट आहे, क्वांटिटी आहे जास्त गॅसची, ती नायट्रोजन गॅस आहे। हा क्वार्टर पार्ट आहे तो ऑक्सिजनचा आहे, आणि इथे येलो पार्टमध्ये हे इतर गॅसेस आहेत। ओके, डू यू नो, तुम्हाला माहीत आहे का, द बर्निंग दॅट टेक्स प्लेस इन फॅक्टरीज, व्हेकल्स, स्टोव्स, इन किचन्स एक्सेट्रा गिव्ज आउट स्मोक। ज्वलनामुळं फॅक्टरीजमध्ये, व्हेकल्समध्ये किंवा स्टोव किचन्समध्ये काय निघतो, धूर निघतो। धी स्मोक टू मेक मिक्सेस विथ द एअर अराउंड अस। हा धूरसुद्धा आपल्या हवेमध्ये, पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेमध्ये मिसळतो। वॉट वी हॅव लर्न्ड, आपण काय शिकलो, एअर इज प्रेझेंट ऑल अराउंड अस, इव्हन इन प्लेसेस दॅट अपियर टू बी एम्प्टी। हवा आपल्या पृथ्वीच्या भोवती जिथं रिकामी जागा असेल असं वाटतं, तिथे हवा ही प्रेझेंट असते, हवा असतेच, तिचं वास्तव्य असतंच। देअर इज अ कवरिंग ऑफ एअर ऑल अराउंड द अर्थ, इट कॉल्ड द ॲटमॉस्फिअर। पृथ्वीभोवती असणाऱ्या हवेच्या आवरणालाच काय म्हणतात, वातावरण म्हणतात। द लेअर्स ऑफ एअर इन द ॲटमॉस्फिअर क्लोज टू द अर्थ आर प्रेस्ड क्लोझर टू इच अदर व्हाईल द अप्पर लेअर्स ऑफ एअर। पृथ्वीच्या जवळ असणाऱ्या हवेचं आवरण जे आहे ते खूप थिकर म्हणजे जाड असतं, आणि जसं आपण पृथ्वीपासून दूर जाऊ तसं हवेचे आवरण हे आहे ते काय होतं, ते विरळ होत जातं। एअर इज अ मिक्सचर ऑफ सेव्हरल गॅस, हवा हे वेगवेगळ्या गॅसेसचं मिक्सचर आहे। ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर वेपर आर इट्स मेन कॉन्स्टिट्युंट। आणि त्यातले मेन घटक कोणते आहेत, तर ऑक्सिजन, नायट्रोजन, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर वेपर, हे आपण आत्ता पाहिले। ओके, ऑलवेज रिमेंबर, नेहमी लक्षात ठेवा, फ्युएल्स लाईक कोल, पेट्रोल अँड डिझेल गिव आउट स्मोक वाईल बर्निंग विच मिक्सेस विथ द एअर। जर आपण इंधन, कोळसा, पेट्रोल, डिझेल जर जाळले, तर त्यातून जो धूर निघतो तो आपल्या शरीरासाठी काय असतो, हानिकारक असतो। ओके, नाऊ वी आर गोइंग टू सी न्यू वर्ड्स फ्रॉम दिस टॉपिक। न्यू वर्ड्स, टिल्टिंग मीन्स कलने किंवा तिरपा, टीयर फाडणे, बियर पेलणे, ॲटमॉस्फिअर वातावरण, टम्बलर म्हणजे भांडं, कॉन्स्टिट्युएंट्स म्हणजे घटक, फिजेस बाहेर येणे, स्मोक धूर, कोल कोळसा। ओके, नाउ सी एक्सरसाइज ऑफ दिस लेसन। क्वेश्चन बी, थिंक अँड टेल। फर्स्ट क्वेश्चन, नेम सम थिंग्स ऑफ एव्हरीडे यूज इन विच एअर इज फिल्ड अंडर प्रेशर।
अशा नेहमीच्या वापरातल्या अशा वस्तू सांगा ज्या एअर इज फील्ड अंडर प्रेशर, त्याच्यामध्ये हवा भरलेली आहे. फॉर एक्झाम्पल आन्सरमध्ये येतं सायकल ट्यूब, सायकलची जी ट्यूब असते, टायर असते ती, टायर्स ऑफ कार, कारच्या टायर्स, एअर कुशन्स अँड एअर पिलोज, हवेचे कुशन किंवा पिलो असतात उषा त्या. ओके, सेकंड, व्हॉट इज सीन मिक्सिंग विथ द एअर व्हेन वूड ऑर कोल बर्न्स. ज्यावेळी आपण लाकूड किंवा कोळसा जाळतो त्यावेळी काय दिसेल आपल्याला, व्हेन वूड ऑर कोल बर्न्स इट गिव्स, जाळल्यानंतर काय मिळणार त्यातून स्मोक, धूर मिळणार, अँड इट मिक्स्ड विथ द एअर, आणि तो काय होणार पूर्ण तो आपल्या सभोवती असणाऱ्या हवेमध्ये मिसळणार. ओके, व्हॉट गेट्स मिक्स्ड विथ द एअर व्हेन वॉटर बॉइल्स, पाणी उकळल्यानंतर काय मिळणार आपल्याला, वॉटर वेपर गेट्स मिक्स्ड इन द एअर व्हेन वॉटर बॉइल्स, ज्यावेळी आपण पाणी उकळू त्यावेळी आपल्याला वॉटर वेपर मिळेल. व्हॉट इज अन ॲटमॉस्फिअर, ॲटमॉस्फिअर म्हणजे काय, द कवरिंग ऑफ एअर ऑल अराउंड द अर्थ इज कॉल्ड ॲटमॉस्फिअर, पृथ्वीभोवती असलेले हवेचं आवरण म्हणजेच वातावरण. फिफ्थ क्वेश्चन, विच गॅस इज प्रेझेंट इन द सोडा वॉटर, आन्सर कार्बन डायऑक्साईड इज प्रेझेंट इन द सोडा वॉटर. ओके, क्वेश्चन सी, फिल इन द ब्लँक्स. फर्स्ट, देअर इज डॅश डॅश इवन इन अन एम्प्टी कंटेनर, आन्सर देअर इज एअर इवन इन अन एम्प्टी कंटेनर. सेकंड, द एअर ॲट अ ग्रेटर हाईट फ्रॉम द अर्थ इज डॅश डॅश दॅन द एअर नियरर टू द अर्थ, आन्सर द एअर ॲट अ ग्रेटर हाईट फ्रॉम द अर्थ इज रेअर दॅन द एअर नियरर टू द अर्थ. थर्ड, इफ ऑल द एअर वॉज डिवायडेड इन टू फाय पार्ट्स द ऑक्सिजन इन द एअर वूड इक्वल डॅश डॅश, आन्सर इफ ऑल द एअर वॉज डिवायडेड इन टू फाय पार्ट्स द ऑक्सिजन इन द एअर वूड इक्वल 1/5. Fourth, the layers of air nearer the earth bear dash dash weight than the upper layers. Answer, the layers of air nearer the earth bear more weight than the upper layers. Okay, you have to write these new words and question and answers in your notebook. Thank you, children.